electric train near V railway station. Weather is beautiful. भाताची शेत and this is Konkan for you, my guys. Kilometers and still going. Hi. So मी आता चाललोय गणेश फेस्टिवलला गावी रत्नागिरीला. आता मी वीर स्टेशन जवळ सारखं मोबाईलकडून फोटो काढते कारण की मोबाईल मी बॅगेत ठेवतो. सो 325 दीडशे किलोमीटरचं डिस्टन्स माझं कम्प्लीट झालं आहे आतापर्यंत. आणि सकाळी 7:30 निघाल्यापासून आता 12 आहेत. गाडी एकदम आरामात चालवतोय. रस्ता तसा चांगला आहे. काही ठिकाणी थोडे पेवर ब्लॉक्स फाटे डबडे आहेत किंवा क्रॉसिंगचे स्पीड ब्रेकर्स आहेत. पण जिकडे जिकडे फ्लायओव्हरचं काम झालं आहे किंवा मग चौपदरी रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे ते रस्ते खूपच छान आहेत. आतापर्यंत 80-90% ऑफ द रोड एकदम स्मूथ व्यवस्थित. ट्रॅफिक पण जास्त नाही आहे कारण की आय गेस आज मंगळवार आहे आणि बरेचसे लोक शनिवार रविवारीच गावी गेले आहेत गणपतीसाठी. सो जे पण आज जात आहेत त्यांना पण आता ओव्हर ट्रॅफिक भेटणार नाही हे थोडं चांगलं आहे. गावी गणपतीसाठी लोक आरामात पोचतील व्यवस्थित पोचतील. वीर रेल्वे स्टेशनवरती ओके इलेक्ट्रिक ट्रेन धावते. मला जास्त माहिती नव्हते या गोष्टीबद्दल. मी आजच पाहतोय. मगाशी पण एक लोकल ट्रेन गेली ब्ल्यू कलरची जी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह होती. आता पण आपण बघतोय हे जे इंजिन आहे मालगाडीचं ते इलेक्ट्रिक आहे. आय थिंक इट्स अ गुड प्रोग्रेस. सो हा आहे आपला वर्ल्ड फेमस कचडी घाट मित्रांनो. अँड इथे मी असा स्टॉप घेतला म्हणजे प्लॅनिंग नव्हतं बट मला हा स्पॉट खूप आवडतो त्यामुळे मी इथे स्टॉप घेतला. सो दॅट्स वाय मी हेल्मेट वगैरे पण काढलं नाही आहे. मी जास्त वेळ थांबणार नाही इथे. हा एक छोटासा व्हिडिओ अँड त्यानंतर मग ते थोडा मी हवा पण मी ड्रायविंग करायला खूप मजा येते ॲक्च्युली. वीजनंतर तर रस्ता इतका चांगला आहे लिटरली म्हणजे हा खड्डा म्हणजे असेच खड्डा असेल अदरवाईज पूर्णपणे रस्ता खूप चांगला आहे. अँड चालवायला एकदम कम्फर्टेबल वाटलं. घाटात पण रस्ता एकदम व्यवस्थित आहे कम्फर्टेबल टू ड्राईव्ह. फक्त ड्रायविंग करताना एवढंच लक्षात ठेवा की डायव्हर्जन जास्त असल्यामुळे अचानक गाड्या रॉंग साईडने येताना दिसतील. कधी कधी जर डायव्हर्जन नसूनसुद्धा लोक चुकून रॉंग साईडने येतात. सो अंदाजून गाडी चालवू नका. एक दोन इन्सिडेंट माझ्याबरोबर पण असेच झाले की मी आपल्या माझ्या थर्ड लेनवर फास्ट असल्यामुळे जात होतो अँड अराउंड 78 स्पीड असणार आणि समोर अचानक रिक्षावाला आला अँड मी आणि माझ्या मागच्या कारवाला आम्ही दोघं भाचकलो. बट टाईमवरती गाडी कंट्रोल झाली आणि काही इन्सिडेंट झाला नाही. बट येस बी केअरफुल. हे जोपर्यंत चौपदरी रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तर मे बी असं काही ना काही होत राहील. सो लेन्सवरती एकदम अंदाजून चालू नका आपल्याकडे आणि टेक केअर. बाय बाय. वेल अराउंड 279 किलोमीटर्स नंतर ऑलमोस्ट मी आता 50 किलोमीटर लांब आहे माझ्या गावापासून रत्नागिरी. अँड हा जसं की तुम्ही बघताय वाटेत खूप पाऊस पडला भिजलो अँड येस आपला लिटिल मॉन्स्टर जो आहे तो पण बऱ्यापैकी चिखलाने माखलेला आहे. मध्ये एका गाडीने मस्त पॉवर आपल्यावर मारला. धामणी जवळचा हा स्पॉट आहे माझ्या मते संगमेश्वरच्या अगोदर.
लिटरली रस्ता खूप चांगला आहे बोलत होतो मी, बट फ्रेंड्स चिपळूणात पोचल्यानंतर मला असं वाटलं की मी चंद्रावर पोचलो की काय रस्ताच नाही इथे, एवढे खड्डे. आय होप तिथे पण काम लवकर संपेल, काम चालू आहे, बट खूप वाईट अवस्था आहे तिथे रस्त्याची. खांद्याला झटके बसून हँडलवरनं हालत खराब झाली. अँड बाकी म्हणायचं तर हां, सावर्ड्यात पण तशीच अवस्था. सावर्डा सिटीमध्ये आणि चिपळूण सिटीमध्ये एकदम वाईट रस्ता, पण बाकी ठिकाणी काम खूप चांगलं झालेलं आहे. इनफॅक्ट घाटामध्ये पण प्रॉब्लेम नाही झाला, इतका स्मूथ रस्ता होता. अँड आय होप आता मी लवकरच घरी पोचेन. घरी पोचल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आणायची आहे मला. आय होप माझ्याकडे पण गोप्रो किंवा असा कोणता ॲक्शन कॅमेरा असता तर मी राईडमधले पण काही क्लिप टाकू शकलो असतो, बट तसं नाही जमलं. ओके, काय काय गोष्टी घेणार यु नो. सो मी फक्त असं स्टॉप्समधलेच व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत आणि जस्ट काइंड ऑफ काही माहिती शेअर केली आहे, सो दॅट मे बी अदर रायडर्स ऑर युजर्स रोड युजर्स विल फाईंड इन्फॉर्मेशन यूजफुल. अँड एक एक्सपिरियन्स, मजा येते ड्राईव्ह करायला किंवा राईड करायला कोकणातल्या मुंबई गोवा हायवेवरती. ऑफकोर्स हायवे थोडा डेंजरस पण आहे, सो केअरफुली चालवावे लागते. कधी कधी केअरलेस ड्रायव्हर्स किंवा नवखे ड्रायव्हर्स असतात, तर अंदाजा घेऊन आपण समोरच्याला एकदम आयडियल ड्रायव्हर न समजून केअरफुली चालवली तर जास्त जास्त सेफली प्रवास होतो. सो हां, दॅट्स इट. इथलं वेदर खूप छान वाटतं आहे, म्हणजे दिवसभर आता गाडी चालवतो आहे, थकलो आहे, पण तरी पण मला असं रिफ्रेशिंग फील होतं आहे जस्ट बिकॉज मी कोकणात आहे. येस, हे कोकणातली फिलिंगच वेगळी वाटते, म्हणून मला गावी भरपूर येऊसारखं वाटतं, पण कामाच्या ह्याच्यात कधीच येता येत नाही. अँड हां, आता मी कुठेच थांबणार नाही आहे, डायरेक्टली गावी पोचल्यावरच मी स्टॉप घेईन. सो याच्या पुढे काहीच व्हिडिओज नाहीत, त्यानंतर मग गणपती बाप्पा आल्याचे आणि बाकीच्या सगळ्या व्हिडिओ जे आहेत ते मी कंपाय करून एक सेपरेट व्हिडिओ अपलोड करेन. सो हा व्हिडिओ आय होप इथेच थांबतो आहे. मे बी गावी पोचल्यानंतर मी काहीतरी एखादा चांगला दृश्य असेल तर मी व्हिडिओ काढून तो मी यात ॲड करेन. सो सी यू अंटिल देन, बाय बाय, टेक केअर. सो काल मी गावी पोचलो, अराऊंड 1.5 तास लागला आरवली फाट्यावरनं. अँड हा पुढचा रस्ता पण थोडासा खराबच होता, पॅचवर्क आहे, बट रिअली अनॉईंग. आणि आल्याला एक मोठा जोक झाला माझ्याबरोबर. मी आलो, स्टँड लावलं, ओके, आणि थोड्या वेळाने परत गाडी काढायला आलो, स्टँड बंद करतो आहे, तर स्टँड खालीच लोम करत आहे, तर त्याची स्प्रिंग पडली. अँड आता ती स्प्रिंग लावण्यासाठी मला यामा सर्व्हिस सेंटरला जावं लागेल, जे इथून आहे अराउंड 30 ते 35 किलोमीटरला, म्हणजे रत्नागिरी सिटीमध्ये. सो तोपर्यंत मला ह्या सुतळीने काम चालवावं लागणार आहे. सो उतरताना आणि परत चढताना खूप केअरफुल राहावं लागेल, बिकॉज मला बाईकवर बसताना स्टँड अगोदर बांधावं लागेल, तर कोणीतरी सपोर्टला लागणार आहे, तोपर्यंत मी हे नाही करू शकत. सो मुंबईला जायला निघायच्या अगोदर मला हे काम करून घ्यावंच लागेल, अदरवाईज मी मध्ये स्टॉपच नाही घेऊ शकत, मला नॉनस्टॉप मुंबईला जावं लागेल. सो बिग प्रॉब्लेम आहे ना, कारण की
यामाहा R15 ला मिड स्टँड देत नाही. गुड. अँड येस, हे बघा कोंकणमधली आत्ताची कंडिशन. सगळीकडे सर्व काही हिरवगार आहे. वो पाय खाली पण बघून चला, कशावरही पाय ठेवू नका. मच्छर वो हा. सो हे धुकं नाही आहे गाईस, हे सगळे ढग आहेत. ते खूप जवळ आहेत डोंगरांवरती, आणि तसं माझं घर पण थोडंसं उंचावरती आहे. सो असं वाटतं मी फॉगमध्ये, पण फॉग नाही, एक फॉग असतं तर मला माझ्या ह्या आय लेवलवरती पण दिसला असतं. सगळे सगळे ढग आहेत. वाव. सो काल रात्री आम्हाला बाप्पांची मूर्ती आणता नाही आली. घरामधलं सामान शिफ्टिंग करण्याच्या ह्याच्यातच वेळ गेला. अँड आम्ही आता जाऊन बाप्पांची मूर्ती आणू आणि मग त्यांची पूजा करू. सो सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तोपर्यंत बाय बाय.